सर्वांना नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शासनामार्फत सुरू झालेला अभिनव उपक्रम स्वाध्याय म्हणजेच स्टुडंट व्हॉट्सअप बेस्ड डिजिटल होम असेसमेंट योजना या याचे रजिस्ट्रेशन कसे करायचे याविषयी माहिती बघूया आपल्या वर्गशिक्षकांच्या मार्फत आपणाला एक लिंक पाठवली जाईल त्या लिंकवर आपल्याला क्लिक करायचे आहे आणि क्लिक करून आपण नमस्कार किंवा हॅलो असा शब्द टाईप करून हा मॅसेज आपल्याला पाठवून द्यायचा आहे आपण ह्या लिंकवर क्लिक केल्यानंतर पहा या ठिकाणी नमस्कार शब्द आलेला आहे तो शब्द मी पुढं पाठवतो ते पाठवल्यानंतर एक मॅसेज येईल त्या मॅसेजमध्ये मी मराठीसाठी एक आणि सेमी इंग्लिशसाठी दोन असे टाईप करणार आहे आपलं जे माध्यम आहे त्या माध्यमासाठी आपण योग्य क्रमांक टाईप करून तो मॅसेज फॉरवर्ड करायचा आहे या ठिकाणी मराठी माध्यमासाठी मी एक टाईप करतो यानंतर पुढचा मॅसेज येईल तो मॅसेज आपण दिलेल्या लिंकवर क्लिक करून ते वाचून मला सर्व अटी व शर्ती मंजूर आहेत अशा प्रकारचा मॅसेज आपल्याला पाठवायचा आहे त्यासाठी मी या ठिकाणी एक वर क्लिक करतो आणि तो मॅसेज पाठवतो यानंतर आपल्याला आपला जिल्हा निवडायचा आहे आता या ठिकाणी सातारा जिल्हा यासाठी तीस हा क्रमांक दिलेला आहे तीस हे टाईप करून आपण ते पाठवून देऊया यानंतर आपला तालुका आपण आपला जो तालुका आहे त्यासाठी आपण योग्य पर्याय म्हणजे योग्य क्रमांक टाईप करून तो पाठवायचा आहे समजा मान तालुका असेल तर त्यासाठी सात हे टाईप करून हे आपण पुढं पाठवूया यानंतर आपली इयत्ता इयत्तेसाठी जो अंक दिलेला आहे तो पाठवायचा आहे पहिलीसाठी एक दुसरीसाठी दोन त्याचप्रमाणे आठवीसाठी आठ नववीसाठी नऊ असे अंक टाईप करून आपल्याला ते पाठवायचे आहेत समजा आपण आठवी घेतलं तर आठवीसाठी आ आणि तो अंक पाठवून दिला यानंतर पुढे आपल्याला आपले अप्रे पूर्ण नाव हे लिहायचे आहे समजा मी या ठिकाणी एक नाव लिहितो तो मेसेज पुढे पाठवल्यानंतर या ठिकाणी आपली नोंदणी यशस्वी झालेली यशस्वीरित्या पूर्ण झाली असा एक मॅसेज येईल आणि यानंतर स्वाध्याय सुरू करण्यासाठी कृपया एक विद्यार्थी निवडा खाली दिलेल्या पर्याय काळजीपूर्वक वाचा आणि योग्य पर्याय क्रमांक पाठवा जर आपल्या घरामध्ये दुसरा विद्यार्थी असेल तर दोन क्रमांकाचा पर्याय निवडून दुसरा विद्यार्थीसुद्धा आपण या ठिकाणी जोडू शकतो या ठिकाणी आता मी एक नंबरचा पर्याय टाईप करून पाठवून देतो येथे आपल्याला मराठीचे प्रश्न सुरू करण्यासाठी म्हणजे त्याचा स्वाध्याय सुरू करण्यासाठी आपल्याला एक हा पर्याय निवडायचा आहे तो पाठवून दिला तर या ठिकाणी पाहा की आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठीचे या ठिकाणी प्रश्न येत आहेत असे प्रश्न आपण दहा प्रश्न आपल्याला पूर्ण करायचे आहेत यानंतर गणिताचे दहा प्रश्न पूर्ण करून आपण ते आपल्याला मिळालेले गुण हे त्या ठिकाणी आपण पाहू शकतो त्याच पद्धतीनं आपल्याला मिळालेले अँसरशीट आपण लावून डाउनलोड करून या ठिकाणी पाहू शकतो तर या पद्धतीनं स्वाध्याय उपक्रम हा दर आठवड्याला आपल्याला मराठी आणि गणित या विषयाचे प्रश्न सोडवून पूर्ण करावायचा आहे